नमस्ते, कृषी ज्ञानावर पुन्हा स्वागत आहे. भारताच्या विकास आणि प्रगती समजून घेण्यासाठीचा तुमचा एकमेव चॅनेल. आज आम्ही एक महत्वाच्या प्रवासाला निघतो आहोत. भारताला आर्थिक महाशक्ती बनण्याच्या रोडमॅपची चर्चा करणार आहोत. ज्योतिर्मय क्षमतेची भूमी असलेले भारत आर्थिकदृष्ट्या पुढे जाण्यास सज्ज आहे, परंतु या क्षमतेला वास्तवात आणण्यासाठी स्पष्ट ध्येय आणि धोरणात्मक कृती आवश्यक आहे. चला तर भारताच्या आर्थिक यशस्वी वाटेकडे एक नजर टाकूया. भारत आपला स्वतःचा मार्ग आखत असताना आम्ही जागतिक आघाडापासून मौल्यवान अंतर्ज्ञान मिळवू शकतो. चीनने रस्ते, रेल्वे आणि बंदरांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये केलेले मोठे गुंतवणूक त्यांच्या आर्थिक वाढीचा पाया बने. भारत या यशाला पुन्हा लागू करू शकतो का? दक्षिण कोरियाने शिक्षण, संशोधन आणि विकासावर भर दिला, ज्यामुळे ते तंत्रज्ञानाचे केंद्र बनले. भारत असाच नाविन्याचा परिसंस्थान तयार करू शकतो का? सिंगापूरने व्यवसायस्नेही वातावरण निर्माण करण्यावर भर दिला, ज्यामुळे गुंतवणूक आकर्षित झाली आणि आर्थिक चळवळ वाढली. भारत उद्योजकांसाठी असेच वातावरण तयार करू शकतो का? भारताला त्यांच्या स्वतःच्या आव्हानांचा सामना करावा लागेल. कौशल्य तूट भरून काढणे, वाढत्या अर्थव्यवस्थेचा फायदा घेण्यासाठी आपल्या कामगारांना योग्य कौशल्यांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही लोकसंख्येचा फायदा होईल असा सर्वांगीण विकास. आर्थिक विकासाबरोबर पर्यावरणाचे रक्षण करणेही महत्वाचे आहे. आर्थिक महाशक्ती होणे ही स्प्रिंट शर्यत नाही तर मॅरेथॉन दीर्घ धाव आहे. भारताला यावर सातत्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. बाजारपेठा जोडण्यासाठी आणि व्यापार सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक सुरू ठेवणे, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि व्यवसायांना सक्षम करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारणे, गुंतवणूक आकर्षित करणारे, व्यवसाय करणे सोपे करणारे आणि सामाजिक कल्याणाला प्राधान्य देणारे धोरण राबवणे. भारताचा आर्थिक विकास हा सामूहिक प्रयत्न आहे. तुमचे विचार आणि सूचना खाली कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा. चला तर एकत्र येऊन भारताचे समृद्ध आणि टिकाऊ भविष्य घडवूया. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करून भारताच्या विकासाच्या प्रवासाबद्दल जागरूकता वाढवा. कृषी ज्ञानावर आमच्या सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. भारताच्या विकासावरील अधिक इन्साइटफुल व्हिडिओंसाठी बघत राहा. धन्यवाद.